इमामवाड़ा पुलिस थाना अंतर्गत चार आरोपियों द्वारा एक 18 वर्षीय नाबालिग को गंभीर रूप से जख्मी करने का मामला सामने आया था, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। हालांकि इसमें दो आरोपी नाबालिग होने के कारण उन्हें व्यस्त गृह में भेजा गया है। प्राप्त जानकारी के अनुसार इमामवाड़ा पुलिस थाना अंतर्गत आने वाले हनुमान मंदिर के पास फिरियादी ज्योति धुर्वे का 18 वर्षीय भतीजा खड़ा था, जिस दौरान आरोपी हिमांशु रॉय कुणाल वाघ और दो नाबालिग बालकों ने आर्यन के साथ इस बात पर विवाद किया कि तू शादी में उनकी तरफ देखकर क्यों हंस रहा था। इस विवाद का रूपांतर आगे मारपीट में हुआ और आरोपियों में से एक आरोपी ने आर्यन के पेट में छुरा खोपकर उसे गंभीर रूप से जख्मी कर दिया। इस मामले में पुलिस निरीक्षक एम सालुंकी ने अधिक जानकारी साझा की है। 30 तारखेला एक लग्न होता जागतुरुडीत, जख्मी एक मित्र संतोष म्हणून लग्नात गेलेले होते आणि ते जे हिमांशु राय रौनक वगैरे हे चार मित्र जेवायला बसले होते, तर याच्यातला जो जखमी आहे हा मला पाहून हसला बाबा रौनकला पाहून असं त्याचा गैरसमज झाला आणि तेव्हा त्यांचे थोडे वाद झाले आणि ते तिथं मिटलं। नंतर दुसऱ्या दिवशी यांनी चारी हे गेले, त्याला परत जाब विचारला की तो मला लग्नात का हसला होता, त्याच्यावरून त्यांच्यात हातापाई झाली, नंतर मिटवण्यात आलं। पण त्यांच्यात पैकी तो रौनक होता, रौनकने त्याला चाकू मारला पोटात, तो स्थिर आहे। हे गैरसमजामधून झालेलं कृत्य होतं। आरोपींचा असं पास्ट रेकॉर्ड वगैरे नाही, आपण 307 दाखल केलेलं आहे। त्याच्यातले दोन आरोपी हे बाल गुन्हेगार असल्यामुळे आपण त्यांना बाल न्यायमंडळापुढे सादर केलेलं आहे, आणि जे दुसरे दोन आरोपी आहेत तर त्यांना आपण अटक केलेली आहे आणि आपल्या PCR मध्ये आहेत। आणि आरोपी तर जेवण आहे जे कोणी शाळा शिकतं वगैरे, एक मजूर आहे, तर असं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्यांचं। इस मामले में पुलिस ने फिरियादी की शिकायत पर मामला दर्ज किया है और चारों आरोपियों को पुलिस ने हिरासत में ले लिया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, BCN News नागपुर।